गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि मानसकी मध्ये. आज सकाळचा व्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे मी. तर हे बघा, शाळेची तयारी झाली आहे, बॅग आणि चहा पण रेडी आहे. तर आता चला मी चहा घेते. आणि हा आता बघा किती वाजले, 7:45 कबीरचंद झाला टायमिंग. सॉक्स नाही घातले आणि सानन पण उठला. तर चला या चहा प्यायला, सकाळ जातो पण चहा पित आहे. जसं तुम्हाला दाखवते मी, आणि हात आणि याचं बूट आहे ना शाळेत फ्रॅक्चर केलं, तर ते कशामुळे केलं दाखवते तुम्हाला. पहिले लावताना दाखवते मग सांगते तुम्हाला बोटाला काय केलं. तर हे बघा आहे काय काढले केलं शाळेत जाऊन. अजून ठीक आहे बघा, यानं बोट फ्रॅक्चर केलं. आणि हे बघा काल दवाखान्यात जाऊन आले आणि 1400 रुपये बसून आले. टाइट 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 अजून बस. ते बघा हाताला काय लागलं. तर हे बघा बूट घालत आहे आता. सकाळी खूप गडबड राहते ना. आणि हे कबीरच्या गोळ्या आहे, शाळेत घ्यावं लागेल. त्याला त्याचं बोट फ्रॅक्चर झालंय ना, त्यामुळे आता त्याला ते शाळेत ह्या गोळ्या खाव्या लागतात. आता हे घे, गोळ्या खाऊन घेशील बरोबर. आता खिशातच राहील. रुमाल दे दादाला, रुमाल दे जा. झाली तर आली बस. चल चला बस आली याची. खाली हॉर्न वाजवत आहे, चाल देना बॅग. तर बघा सगळ्यात पहिलं झाला आमचा कबीर रेडी आणि शाळेत गेला. सानांची शाळा होणार होती चालू आजपासून, पण नाही होणार आहे म्हणते. तर सानन इथे बसला आहे. सकाळी सानांचं ब्रश व्हायचंच आहे आमचं, झालं दोघांचं. तो गेला शाळेत त्यामुळं. आणि सानांची शाळा चालू होणार होती तर झाली नाही. बहुतेक सर्क्युलर शाळेवाले म्हणाले आलं नाही आम्हाला अजून, आमच्यापर्यंत नाही पोहोचलं, त्यामुळे शाळेत पाठवू नका, त्यामुळे नाही पाठवलं. आणि म्हणून सानन आज खूप उदास झाला. तर काल खूप उत्साह होता सानंदला, शाळेत जायचा मम्मी, शाळेत जायचा मला. आणि सानंदला घरीच राहावं लागत आहे. तर चला आता सकाळचे कामं पेंडिंग पडले आहे ते करतो. आणि कबीरच्या हाताला जे लागलं आहे ना बोटाला, ते बॉल खेळताना वरून जो आपण कॅच घेतो ना बॉलाची, है ना सानन, कॅच घेतो ना, ते वरतून खूप बॉल होता आणि त्याने हातात अशी कॅच घेतली, त्यामुळे त्याच्या ते असं कॅच पकडला गेला, इथं लागली अशी कॅच पकडायला गेला, तर त्याच्या इथे लागलं. तर ते काल दवाखान्यात गेलं, सूज नाही उतरून राहिली होती त्याच्यावरची. तर डॉक्टर म्हणे थोडा फ्रॅक्चर आहे म्हणे बोटने, त्यामुळे मग त्याला तिथेशी पट्टी दिली आहे बांधून. तर आता गेला शाळेत कंग, काल खूप त्रास झाला त्याला. मग चेकअप करून घ्यावं म्हटलं तर मग फ्रॅक्चरच निघाला. तर आता शाळेमध्ये जावंच लागलं ना, सुरुवात आहे शाळेची. आणि शाळेचा टायमिंग सुद्धा तो आता संध्याकाळी 5:45 डायरेक्ट येतो, म्हणजे तो पूर्ण दिवस जातो शाळेमध्ये त्यामुळं. तर चला झालं माझं सकाळचं काम. म्हणजे सकाळचं काम म्हणजे आपले हे भांडे झाले माझे. आणि हे बघा भाजीची तयारी, जसं तुम्हाला सांगितलं आहे मी कशाची करणार आहे, तर आज रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. आणि आत्ता जात आहे मी आंघोळीला. तर चला आंघोळ झाल्यानंतर रेसिपी शेअर करते तुमच्याशी. तुरीच्या दाण्याची चटणी खूप मस्त लागते, मुलांना पण आवडते. आता कबीर तर नसतोच अर्थात जेवायला घरी, तो 6 वाजताचा येतो. तर चला पटकन आंघोळ करतो आणि टिफिन जी तयारी करायची आहे मला पटपट ते पण करते मी. तर चला गाई झाली माझी आंघोळ आणि आज घातली साडी. त्याला म्हटलं साडी घालायची आहे. आणि भाजीची तयारी चालू झाली आहे. बघा छोले आता हे ताव्यावर छान तेलावर थोडेसे परतून घेते आणि मग याला मिक्सरमधून काढून घेते. 10-12 हिरव्या मिरच्या त्याची पेस्ट, 10-12 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, बस त्याची पेस्ट. आणि त्याच्यातच हे भाजी फोडा. आणि हे आहे आपली मेथी, मेथी पण दोन ठेवली. आता याची पण बारीक छळून घेते आणि मस्त आपली छोल्याची चटणी करते. आता तर करताना दाखवते तुम्हाला, तोपर्यंत मी तयार करून ठेवते. झालं आहे आपलं बघा, झालं आहे आपलं ठेचा तयार, हिरव्या मिरचीचा, अद्रक, लसूण आणि हे आपलं भाजून मी याची पेस्ट हे तयार केली आहे. आता टाकत आहे मी याच्यात कांदे, कांद्याची पाल जी असते ना ते टाकत आहे. हिरवा पूर्ण हिरवा भाजी बघा. तर ही भाजी माझ्या मुलांना खूप आवडते. चला आता भाजी करते मी. बस एवढंच टाकायचं आहे, बाकी काहीच नाही. आणि एक टमाटर. हे बघा कांदा झाला पेस्ट, ठेचा, हिरव्या मिरचीचा.
फारच त्याच्यात लाल तिखट टाकणार नाही आहे मी. आणि ह्याचा आपण मिरच्या ह्या पहिलेच थोड्याशा भाजून घेतल्या होत्या त्यामुळे कच्च्या नाही आहेत त्या, त्यामुळे त्याला जास्त काही वेळ आपल्याला ठेवा लागणार नाही आहे. आणि पटकनच ते भाजी खूप आवडीची. आणि हिवाळ्यात हे भाजी सगळ्यात जास्त खाण्यात येते लोकांना, पण सगळ्यांनाच जास्त आवडते. एकदम कोरडी होत नाही, टमाटर जर टाकलं ना आपण भाजीत तर भाजी एकदम कोरडी होत नाही, थोडीशी गेली गेली राहते, म्हणजे ओलसर राहते थोडीशी. कोरडी जर भाजी असली तर घशात फसल्यासारखी लागते, त्यामुळे आता याला छान आपण 5 मिनिटं होऊ देऊ. मग टाकते मी याच्यात मेथी. बघा टमाटे झाले नरम, आता टाकू आपण याच्यात मेथी. हे छान मिक्स करायचं आपल्याला. आता याला टाकते मी मीठ, मेथी आणि हे जे सोले एकत्र झाले तर खूप छान लागते मग ती भाजी. आता हे बघा मीठ टाकलंय मी याच्यात आता, आणि हे छान आता मिक्स करून घेते. चला भाजी झाली आता जशी तुम्हाला दाखवली मी रेडी. आणि आता करायच्या मला पोळ्या. आणि 9:30 वाजत आले तर मला सगळं रेडी ठेवावं लागते, तर थोड्या वेळाने मी आता सगळं क्लीन झाल्यानंतर इथं थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. रेडी आणि हा टाक रे सानन, डब्बा टाक पच्या बॅगीत, डब्बा टाक सानन, डब्बा टाकतो आता. आता थोडीशी बसते मी, आता सकाळपासून कामं चालू आहे ना, आता थोडीशी बसते मी, बाकीची कामं नंतर करते. हा बघा काय झाली आमची तयारी, आता निघाले ऑफिसला. तर बघा आता मी थोडीशी फ्रेश पण होऊन जाते, आंघोळ केल्या केल्या, फक्त मी क्रीम लावली, बाकी काही केस सुद्धा नाही केले, केस तसेच आहे. आणि स्वयंपाक झाला, गॅस पण माझा काय म्हणतात त्याला आवर सावर झाला गॅसच्या वरचं, फक्त आता आमचे स्वयंपाकाचे भांडे राहिले, ते जेवण झाले का एकत्र मग मी करून टाकते. तर बघा सकाळचं रुटीन असं गडबडीचं राहतं म्हणून शेअर करत नाही. आणि हे बघा आमच्या घरचे काम तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बघा तुमच्या दाजीनी हे टॉवेल काढला ओला असाच असेच ठेवून देतात, सगळं असंच असते काम, इकडे ठेवून दिलं तसंच ठेवून दिलं, पसारा तसंच ठेवून देतात. तर चला आता ते गेले, आता आवर सावर करते मी आणि थोड्या वेळाने तुम्हाला तयारी केल्यानंतर भेट. तर चला झाली मी फ्रेश, फ्रेश म्हणजे फक्त केस केलं. आणि मी लिप बाम लावत असते, लिपस्टिक लावत नसते. पुष्कळ जण म्हणतात मला ताई तुम्ही लिपस्टिक नाही, मी लिप बाम लावते. आणि हा बघा हा लिप बाम खूप चांगला आहे आणि होठ छान राहतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रात्रीचं झोपायच्या वेळेस थोडंसं तूप लावायचं होठायला, त्याने काय होतं आपले होठ सॉफ्ट नरम राहतात आणि ड्राय होत नाही जास्त. तर हा लिप बाम आहे, हा खूप छान लिप बाम आहे, हा लावत जा छान राहतात होठ त्याने. तर चला आता मी जाते, मला सेकंड लस घ्यायची आहे आणि 2-3 दिवस खूप गर्दी होती त्यामुळे मी गेले नाही, तर आज जाते सेकंड लस, म्हणजे माझा आज पूर्ण दोन्ही डोस पूर्ण होऊन जातात. यांचे पण याच महिन्यात होते आणि आमच्या, कारण का आम्हाला जायचं 10 तारखेला सानांचा माझ्या 11 बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेट केला. आम्ही कुठं जाणार आहे तुम्हाला नक्की दाखवेल, त्याची खूप इच्छा होती बोलवायचं पण असं वातावरण आहे ना त्यामुळे मग मी म्हटलं हे म्हणाले नकोच, आपणच जाऊ 4 जण, मग एक येतं एक येत नाही, मग प्रत्येकाला मिंता करावं लागतं या त्याच्यापेक्षा दे म्हणे. आणि त्यांच्या मित्रांनीच, म्हणजे प्रश्नच पडला नाही, त्यांच्या मित्रांनीच त्यांना पॅकेज दिलं, ते येणार होते पण त्यांची आई वारली त्यामुळे ते येऊ नाही शकले, त्यामुळे मग आम्हीच जाणार आहे. ते म्हणाले तुम्ही जा मी नाही येऊ शकत, तर म्हणून आम्ही चाललो मग आता.
आणि पॅकेज दिल्यामुळे सानन खूप खुश झाला. त्याची खूप इच्छा होती त्याचा वाढदिवस चांगला झाला पाहिजे म्हणून. तर आम्ही कुठं जाऊ तर तुम्हाला ते पण त्यांच्याशी मी नक्की शेअर करेल. आणि ते 10 तारखेला जाणार आहे. तर चला आता मी जाते सेकंड लस घ्यायला. आणि सेकंड लसचा त्रास कोणाकोणाला होतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझं 3 महिनेवाली लस आहे तर त्यामुळे तुम्ही सांगा ना कोणाकोणाला त्रास होते. तर सेकंड लसचा पहिल्या लसचा मला एकच दिवस झाला, नंतर झाला नाही. आणि आता बघू सेकंड लसचा होते काय तर त्रास, मला माहित नाही होते का नाही होतं, पण भीती लागते थोडी कारण का कामं करावं लागते ना, लेडीजचा आराम होत नाही ना त्यामुळे. तर चला आजचा माझा ब्लॉग, माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा कोरोनाचा दुसरा भाऊ येऊन राहिला तर तो नक्की काळजी घ्या स्वतःची. आणि सेफ राहा, सुरक्षित राहा.